सांगली स्वच्छ सर्वेक्षण 2021 साठी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेच्या सर्व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी आपलं योगदान म्हणून एक दिवसीय स्वच्छता मोहीम राबवली. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कार्यालयात अस्वच्छता असल्याची आणि अनेक भिंतींवर मावा गुटखा खाऊन थुंकून भिंती अस्वच्छ झाल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर मनपा आयुक्त नितीन कापणीस यांच्या सूचनेनुसार शनिवारी कर्मचाऱ्यांनी एक दिवस स्वच्छतेसाठी अभियान राबवित कार्यालय स्वच्छ केली. यासाठी सकाळी 8 वाजल्यापासून मनपाच्या कार्यालयात सर्व कार्यालयीन कर्मचारी स्वच्छतेसाठी एकत्र आले होते. यावेळी विविध कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपली कार्यालय स्वच्छ करत आतील कचरा संकलन केलं. यावेळी कार्यालयाची आवारे सुद्धा स्वच्छ करण्यात आली. सांगलीत उपायुक्त राहुल रोकडे यांनी स्वच्छता मोहिमेची पाहणी केली तर मिरजेत उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्वच्छता अभियानाचं नियोजन केलं. या स्वच्छता मोहिमेमुळे मनपा कार्यालय स्वच्छ झाले असून परिसराची सुद्धा स्वच्छता केली. या मोहिमेत अंदाजे 1 टन कचरा संकलित झाला आहे. या अभियानाचं आणि एक दिवस स्वच्छतेसाठीच्या कर्मचाऱ्यांच्या उपक्रमाचं मनपा आयुक्त नितीन कापणीस यांनी अभिनंदन करीत कौतुक केलं. सांगलीच्या स्वच्छतेमध्ये प्रशासकीय अधिकारी अशोक माणकापुरे, कामगार अधिकारी अनिल चव्हाण, नगर सचिव चंद्रकांत ताडके, वीज अभियंता अमर चव्हाण, स्वच्छ सर्वेक्षणच्या समन्वयक वर्षाराणी चव्हाण, प्रमोद रजपूत, इरफान चौगले आदींनी सहभाग घेतला. माननीय आयुक्त सोहळा यांच्या सूचनेनुसार या महापालिकेच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून आपले जे महापालिकेचे वेगवेगळे विविध ठिकाणी असणारे कार्यालय, मुख्यालय आणि इतरत्र प्रभाग समिती आणि इतर सर्व असणारे कार्यालय आम्ही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून सगळं स्वच्छता केलेले आहे. वेगवेगळ्या ठिकाणी लोकांनी काही इतरत्र किंवा नागरिकांनी ते थुंकून किंवा कर्मचाऱ्यांनी थुंकून ज्या खिडक्या घाण केलेल्या होत्या, भिंती घाण केल्या होत्या, त्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. तिथं रंगरंगोटी करून पुन्हा होणार नाही दक्षता घेतलेले आहे. सोबतच असं जे स्वच्छता मोहीम घेण्यात आलेली होती ही दरमहा घेऊन आपले सगळे परिसर आणि कार्यालय स्वच्छ ठेवण्याचा आमचा मनोदय आहे. महापालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून आज एक दिवस स्वच्छता या अभियानांतर्गत आपले महापालिकेतील सर्व कार्यालय स्वच्छ केलेले आहेत. महापालिकेच्या थुंकल्यामुळं, गुटखा खाऊन थुंकल्यामुळं, पान खाऊन थुंकल्यामुळं ज्या भिंती रंगवल्या गेलेल्या होत्या त्या सगळ्या स्वच्छ करण्यात आलेल्या आहेत. त्या तिथं त्या नवीन रंग देऊन त्या रंग केलेले आहे आणि ह्यापुढेही त्याचं घाण होणार नाही ह्याची आम्ही काळजी घेत आहोत. आणि स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी हा त्यातलं योगदान दिलेलं आहे.